राज्य सरकारच्या वतीनं गट क च्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया एमपीएससी तर्फे करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर गट क च्या जागा टप्प्याटप्प्यानं एमपीएससी कडे वर्ग केल्या जाणार आहेत. नोकर भरती परीक्षांमधील गैरप्रकाराचा हा विषय गंभीर आहे. मात्र 2.5 वर्षात पारदर्शीपणे 1 लाख नोकऱ्या दिल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. ही मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय ती म्हणजेच गटकच्या रिक्त पदांची भरती एमपीएससी तर्फे होईल. गटकच्या रिक्त पदाची भरती आता एमपीएससी कडून होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. वर्ग क ची पद देखील एमपीएससीच्या माध्यमातून भरली गेली पाहिजे. मागच्या कॅबिनेटला त्याचाही निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे आणि टप्प्याटप्प्याने वर्ग क ची सगळी पदं ही एमपीएससीला वर्ग करण्यात येणार आहेत. त्यामुळे ती पदं देखील एमपीएससीच्या माध्यमातून या ठिकाणी भरण्यात येतील. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या तरुणाईला एका 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये किंवा 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 1 लाख नोकऱ्या देण्याचा एक नवा विक्रम आणि तेही पारदर्शी पद्धतीनं देण्याचा नवा विक्रम हा महाराष्ट्र सरकारने केलेला आहे.